भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये दृष्टीहीन महिलांविरुद्ध डोळस महिला असा क्रिकेट सामना घेण्यात आला होता. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि जीतू चिंचवड पिंपरीने या सामन्याचे आयोजन केले होते. नाणेफेक जिंकून दृष्टीहीन महिलांनी फलंदाजी केली आणि चोफेर फटकेबाजी करत डोळस महिला संघासमोर 6 षटकात 47 धावांचे लक्ष दिले. फलंदाजीनंतर गोलंदाजी ही चमक दाखवत डोळस संघाला 36 धावात रोखलं. या सामन्यात दृष्टीहीन महिलांसमोर डोळस महिलांचे आव्हान असेल असे वाटत असताना डोळस महिलांना चांगलीच पिछेहाट झाली. मुळातच अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव नसल्याने डोळस महिलांना ही वेळ आली. मात्र पहिल्यांदाच या फॉर्मॅटमध्ये खेळल्याने डोळस खेळाडूंना एक नवा अनुभव आणि प्रेरणा मिळाली. सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. याच देवाच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीहीन आणि डोळस व्यक्ती यांच्यातील दरी दूर करण्याचा आयोजकांचा हा प्रयत्न होता. तसेच यावेळी पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियालाही शुभेच्छा देण्यात आल्या. ते ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबरोबर. आम्हाला खेळ इतकं डिफिकल्ट होतं आहे कारण ते म्हणजे आम्हाला इतकं टफ होतं की फिल्डिंग पण कुठे लावायची, कसं करायचं. ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे त्यांनी. आम्हाला असं वाटलं होतं की इझी असेल खेळणं बिकॉज त्यांना दिसत नाही वगैरे, बट आम्हाला जास्त टफ आहे, जास्त चॅलेंजिंग आहे. कारण आम्हाला जास्त असं डिफिकल्ट होतं की त्यांचे विकेट्स घ्यायचे, त्यांचे रन्स कमी करायचे, त्यांना रिस्ट्रिक्ट करायचं कुठल्यातरी टार्गेटपर्यंत वगैरे. हो, क्रिकेटशिवाय पण ते ॲज अ फ्रेंड आमच्याबरोबर खेळत आहेत, मस्त आमच्याशी बोलतात. नवीन फ्रेंड्स बनले, डोळेस नो डोळेस, म्हणजे ज्यांना डोळे नाही आहेत डोळे दिसतात नाही दिसतात, त्यांच्याबरोबर जो खेळायला जो एक्सपिरियन्स मिळाला तो खूप खूप मस्त होता आणि वेगळा होता काहीतरी. खेळ खूप छान चालला आहे आणि आम्हाला दिसत नसल्यामुळे आम्ही कितीही म्हटलं तरी आवाजावरून बॉल ऐकणं आणि बघून बॉल पकडणं ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे आम्हाला ते चॅलेंजिंग वाटत होतं की ते आमचे म्हणजे पटापट विकेट घेतील आणि आम्हाला बोल्ड करतील, आउट करतील असं आम्हाला शंका होती. पण चाललं आहे, एकंदरीत गेम खूप छान चालला आहे, खूप छान वाटतं आहे. आमच्यासाठी पण हा वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि मी खरंच प्रेरणाचे आभार मानेन की आम्हाला खूप छान ही संधी दिली खेळण्याची. एकतर अंध मित्रांच्या ज्या व्यथा वेदना गरज आहे ते समाजाला समजण्यासाठी, तसेच प्रेरणाचं जो आयकॉन आहे सचिन तेंडुलकर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ आता विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होतो आहे, त्यांनाही शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आजचा हा सामना आपण ऑर्गनाईज केलेला आहे. निश्चित, कारण अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचा सराव डोळस मुलींना कधी नसतोच, आणि आमचा हाच हेतू होता की ह्या डोळस मुलींनासुद्धा अंडरआर्म क्रिकेट खेळता यावं, त्यांचं आणि आमच्यामध्ये अधिक मैत्री आणि दृढ भावना निर्माण व्हावी म्हणून आजचा हा सामना ऑर्गनाईज केला. आणि आपण बघत आहात की ह्या 2 दिवसामध्ये मुलींनी फक्त प्रॅक्टिस केली आणि आज किती उत्कृष्टरित्या खेळत आहेत. हाच एक प्रयत्न आपण करतो की समाजामध्ये अशाच रीतीनं अंध आणि डोळस मित्र मैत्रिणी एकत्र राहावेत, त्यांच्यामधलं नातं अधिक दृढ व्हावं, हा त्यामागचा हेतू.